आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करीती दर्शन हे कामाचे दया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वळती एका अभंगात संत नामदेव म्हणतात की पांडुरंग भक्तांना सांगत आहे बाबा रे आषाढी कार्तिकीला मला विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि भक्ती चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची वारी, वारी म्हटलं की नामदेवांची आठवण येणं अटळ आहे त्यांच्या महानिर्वाणाला जवळजवळ पावणे सातशे वर्ष झाली तरी वारकरी संप्रदायाला नव संजीवनी देणाऱ्या या महान संताची आठवण वारकऱ्यांच्या मनात अखंड जागी आहे वारीचं पंढरपुरात स्वागत करण्याचा मान संत नामदेवांच्या वंशजांकडे आहे पंढरीनाथाच्या मंदिरातील रोजचे सर्व पूजोपचार नामदेव वाणीच्या आधाराने केले जातात युगे अठ्ठावीस विटेवरी उभा आणि घालीन लोटांगण वंदीन चरण या घरोघरी म्हटल्या जाणाऱ्या आरत्या व प्रार्थना संत नामदेवांच्या आहेत पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिराला ज्याप्रमाणे महत्व आहे तसंच महत्व आणि इतिहास त्यांच्या पायरीला सुद्धा आहे म्हणजेच त्या ठिकाणी आहे नामदेव पायरी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला एकूण आठ दरवाजे आहेत पूर्वेकडील महाद्वाराला नामदेव दरवाजा म्हणतात आणि इथून मंदिरात शिरताना जी पायरी लागते तिथे संत नामदेवांनी समाधी घेतली या नामदेव पायरीच्या वरच्या पायरीला दर्शनी बाजूला पितळी पत्रा बसवून त्यावर चौदा मनुष्याकृती उठवल्या आहेत नामदेवांनी समाधी घेतल्यावर त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा समाधी घेतली देह त्याग केला हे त्याचं प्रतीक संत नामदेव हे ऐंशी वर्षांचे झाल्यानंतर त्यांनी जग सोडून जाण्याचे ठरवले आषाढ शुद्ध एकादशी शके बाराशे बहात्तर रोजी विठ्ठलापुढे जाऊन आज्ञा द्यावी अशी त्यांनी विनंती केली त्यानंतर त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी समाधी घेतली विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व संत सज्जनांची धूळ आपल्या मस्तकी लावावी ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वाराच्या पायरीवर ते समाधीस्थ झाले आणि त्याच ठिकाणी त्यांचे समाधी स्थान तयार करण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्या घरातल्याही म्हणजे त्यांच्या परिवारातल्या चौदा जणांनी समाधी घेतली आणि त्यात संत जनाबाईही होत्या संत नामदेव संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले वारकरी संप्रदायाचे प्रचारक म्हणून संत नामदेवांचे नाव महाराष्ट्रातल्या थोर संतांच्या यादीमध्ये घेतले जाते त्यांनी जवळपास पंचवीस हजार अभंग रचले आणि त्यातील सुमारे बासष्ट अभंग शिख पंथाच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आढळतात संत नामदेवांच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत त्यांच्या निरागस्तेमुळे विठ्ठलाचे आणि त्यांचे नाते अगदी जवळचे असल्याचे म्हटले जाते संतांच्या चरण लाभ व्हावा म्हणून नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देती असे म्हणत संत नामदेवांनी विठ्ठल मंदिराच्या पायरीशी समाधी घेतली नामदेव महाराजांच्या सोबतच त्यांच्या कुटुंबातले इतर लोकांनी या ठिकाणी समाधी घेतली त्यामुळे पांडुरंगाच्या मंदिराची ही पायरी नामदेव पायरी म्हणून ओळखली जाते मंदिराच्या पायऱ्या पितळीने मढवलेल्या असून पहिल्या पायरीवर नामदेव महाराजांच्या परिवारातल्या सर्व व्यक्तींच्या प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत आणि संत नामदेवांचा मुखवटा ठेवून त्याला दररोज पोशाख केला जातो धन्य धन्य पंढरपूर वाहे भिवरा समोर म्हणोनी नेमे वार करी करती वारी अहरनिशी मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका धन्यवाद